आपल्याला सुरुवातीला तो एक पहिला टप्पा जो बघायचा आहे तो आहे प्राचीन व मध्ययुगीन भारत। प्राचीन व मध्ययुगीन भारत हा पहिला टप्पा आपल्याला समजून घ्यायचा आहे। तर त्यासाठी पाच टप्पे आहेत। प्राचीन व मध्ययुगीन आपल्याला हे जे काही कालगणना केलेले आहे हे जे आकडेवारी दिलेले आहे किंवा जे काही काळ दिलेला आहे तो म्हणजे परफेक्ट संशोधकांनी काढलेले आहे किंवा अतिशय अचूक म्हणजे कंप्लीटली परफेक्ट असं नाहीये पण इतिहास संशोधकाच्या केलेल्या अभ्यासानुसार एक अंदाजित आकडे आहे। हे पुढे मागे पण असू शकते असं कोणी लिहून ठेवलेले नाही। तुम्ही आम्ही ज्या पद्धतीने तारखा लिहून ठेवतो त्याबद्दल कोणत्या तारखा नाही घ्या। तो एक कालखंड आहे विशिष्ट कालखंडापासून विशिष्ट कालखंडापर्यंत हा काळ समाज असा होता किंवा हा ही संस्कृती अशी होती ही संस्कृती अशी होती अशा पद्धतीने इतिहास संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार एक ऐतिहासिक पद्धतीने केलेला अभ्यास आहे। त्यानंतर आपल्याला जर आपण प्राचीन भारताचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर प्राचीन समाज समजून घ्यायचा असेल तर पहिला हडप्पा संस्कृती इसवी सन 1500 ते 1500 जो कालखंड समजला जातो तो हडप्पा संस्कृतीचा कालखंड असायचा समजला जातो। त्यानंतर तो एक वेदकालीन धारा जे चार वेद लिहिले गेलेले आहेत ऋग्वेद अथर्वेद सामवेद आणि यजुर्वेद हे जे चार वेद लिहिले गेले तो त्या वेदांचा कालखंड म्हणजे इसवी सन 1500 ते 1500 असा कालखंड येतोय। त्यानंतरचा कालखंड आहे दुसरे नागरीकरण। बघा नागरीकरणाची व्याख्या आपण आपल्या अभ्यासक्रमात बघितलेलं आहे विशिष्ट पद्धतीने विशिष्ट व्यवसायासाठी कोणत्या पद्धतीने एका गावावरून शहराकडे झालेल्या स्थलांतराला आपण नागरीकरण म्हटलेलं आहे। परंतु ह्या त्या पद्धतीचं नागरीकरण कोणत्या पद्धतीत होतं त्या त्याचा अभ्यास करायचा। तो कालखंड म्हणजे इसवी सन 500 ते इसवी सन 200 असा आपल्याला दिसून येते। त्यानंतरचा अभिजित काळ म्हणजे अभिजित काळ म्हणजे अत्यंत सर्वोत्तम काळ जो भारतीय समाजाचा होता असं म्हटलं जाते तो इसवी सनानंतर 650 असं तो जो 800 वर्षाचा कालखंड हा अभिजित काळ म्हणून गणला जातोय। आणि त्यानंतर मध्ययुगीन भारत म्हणजे एक अंधार काय अंधारमय जग असं म्हटलं जाते अंधारमय कालखंड असं म्हटलं जातोय तो इसवी सन 650 ते इसवी सन 1500 पर्यंत कालखंड। आपल्याला भारतीय समाज या कालखंडामध्ये कसा होता हे समाज व समाज कसा होतो हे कोणत्या निकषाच्या आधारे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या समाजामध्ये प्रचलित काय काय होत्या म्हणजे त्यावेळी त्या समाजामध्ये धार्मिक श्रद्धा प्रणाली कशा होत्या त्यांचा आचार विचार धार्मिक आचार विचार कसे होते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्याशिवाय त्या काळातील स्त्रियांचं स्थान काय होतं समाजातलं त्यावेळी समाजातलं स्त्रियांचं स्थान काय होतं। तिसरा मुद्दा आहे त्यावेळी भारतीय समाजामध्ये शिक्षण पद्धती कशी होती त्यानंतर समाज जीवन तुम्ही आम्ही त्यावेळचे मानवी समाज जीवन कशा पद्धतीने जगत होतं याचा सुद्धा अभ्यास आपल्याला समजून घ्यायचा आहे। आणि पाचवं म्हणजे नागरीकरण कशा पद्धतीने जर लोकांचं नागरीकरण घडून येत होतं या पाच मुद्द्यांच्या आधारे ह्या सर्व कालखंडाचा अभ्यास आपल्याला समजून घ्यायचा आहे। त्याचा पहिला कालखंड आपल्याला समजून घ्यायचा आहे प्राचीन व मध्ययुगीन भारत आपल्याला समजून घ्यायचा आहे या कालखंडाच्या हिशोबानं आणि या निकषाच्या आधारावर आपल्याला पहिला समजून घ्यायचा आहे। आणि त्याला पहिला मुद्दा येतो धार्मिक श्रद्धा प्रणाली आचार हा पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे। त्या काळातील सर म्हणजे प्राचीन व मध्ययुगीन भारतामध्ये धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि त्याचे आचार कशा पद्धतीचे होते आणि कोणत्या पद्धतीची होती हा आपल्याला समजून घ्यायचा आहे। अभ्यासकांच्या मध्ये इतिहास संशोधकांच्या किंवा समाजशास्त्राच्या संशोधकांच्या मध्ये धार्मिक श्रद्धा प्रणाली किंवा त्याच्या आचार विचारांचे जे संबंधित जे काही साहित्य आहे हे बहुस्तरीय आणि थोडीशी गुंतागुंतीचं आहे। कारण भारतीय समाजामध्ये त्यावेळी धर्मश्रद्धा प्रणाली एक नव्हत्या आचार विचार सुद्धा एक नव्हतं म्हणजे विविध आचार विचार होते विविध श्रद्धा प्रणाली होत्या त्यामुळं एका श्रद्धा प्रणालीवरच समाज जीवन जगत होता असं नव्हते विविध श्रद्धा प्रणालीच्या विविध आचार पद्धती होत्या असं आपल्याला दिसून येते। आणि त्याशिवाय हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही हडप्पा संस्कृतीचे लिखित पुरावे आहेत पुरातत्व अवशेष आपल्याला सापडलेले आहेत त्या संशोधकांना त्या इतिहासातल्या पुरातत्व अवशेषावरून त्यावेळेच समाज जीवनातलं इतिहास संशोधकांनी चित्र निर्माण केलं एक इतिहास निर्माण केलेला आपल्याला दिसून येते। हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामधून जे काही माहिती आपल्याला पुढे मिळाली त्या उत्खननामधून अनेक पुरुषांचे अनेक स्त्रियांच्या आपल्याला मूर्त्या मिळालेल्या आहेत असं इतिहास संशोधकांचा काही इतिहास काही म्हणजे काही इतिहास संशोधकांचं असं मत होतं त्या मूर्त्या देवी देवतांच्या होत्या म्हणजे
त्या पुरुषांना त्या स्त्रियांच्या मूर्त्या मिळाल्या, त्या देवी देवी आणि देवता होत्या, परंतु त्या सर्वसाधारण असं समजलं जात होतं, परंतु तत्कालीन देवतांचं मूर्ती पूजाचं असं निश्चित कोणताही पुरावा उपलब्ध नाही. म्हणजे हडप्पा संस्कृती जी किंवा ही म्हणजे मूर्त्या मिळाल्या परंतु त्यावेळी मूर्ती पूजा होत होती याचा कोणताही पुरावा उपलब्ध आपल्याला नाही आहे. आणि त्यानंतर त्यामुळं हडप्पा संस्कृतीचा तो कालखंड देव देवतांचा होता असं म्हणता येईल निश्चित आहे. त्यानंतर जो वैदिक कालखंड आहे जो वेदकालीन भारत असं म्हटलं जाते त्या वैदिक कालखंडानंतर मात्र निसर्गातल्या अनेक गोष्टींना गोष्टींचा पूजा अर्चा करू लागले. म्हणजेच ह्या संस्कृती वैदिक संस्कृतीमध्ये सूर्याची पूजा करू लागले, पर्जन्यची पूजा करू लागले, जल वादळ अशा नैसर्गिक घटकाला प्रमाणे म्हणून त्यांना पूजाची पूजा अर्चा करू लागले, त्याला देवस्वरूप म्हणून त्यांची पूजा अर्चा करू लागले, कोण त्यांची प्रार्थना करत होते असं आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर या नैसर्गिक घटकांच्या पुढे जाऊन नंतर पुढे इंद्र अग्नी अशा अवैदिक समूहाच्या स्वतःच्या सुद्धा त्यांच्या पद्धती होत्या असं आपल्याला दिसून येते. म्हणजे त्या वैदिक प्रणाली होती त्याच बरोबर समांतर समांतर काळात म्हणजे त्याच कालखंड अवैदिक परंपरा सुद्धा होती. म्हणजे वैदिक परंपरेमध्ये सर्वच 100% वैदिक परंपरेप्रमाणे समाज जीवन जगत होता असं नाही, त्या वैदिक परंपरेमध्ये सुद्धा काही अवैदिक परंपरेच्या श्रद्धा प्रणाली सुद्धा अस्तित्वात होत्या. मग त्या कोणत्या होत्या तर इंद्र अग्नी यासारख्या देवांना महत्व प्राप्त झालं ते वेद कालखंडामध्ये प्राप्त झाले आपल्याला दिसून. अवैदिक समाजाचे स्वतःचे श्रद्धा प्रणाली होत्या आणि त्यामुळं त्यांना कोणत्याही विशिष्ट धर्माच्या नावाने ते ओळखला जात नव्हता. त्याशिवाय आपल्याला किंवा त्या संदर्भातले कोणते वैदिक कालखंडाचे अवैदिक म्हणून अवैदिक परंपरेचे कोणतेही असं आपल्याकडं ग्रंथ प्रामाण्य सुद्धा उपलब्ध नाही असं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं कुठल्याही धर्माच्या नावाने ओळखला जात नाही नव्हत्या, अनेक धर्म ग्रंथी नव्हते. त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या संदर्भाचे साधारण मध्ययुगीन कालखंडामध्ये नोंदीमधून वसाहतकालीन विशिष्ट समूह वसाहतकालीन ब्रिटिशकालीन म्हणजे सुद्धा काही विशिष्ट संवाद सुद्धा आपल्याला वर्णन त्यांनी जे काही लिहिले साहित्य निर्माण केले त्यामधून किंवा मानववंशी शास्त्रज्ञांनी सुद्धा समूह विशिष्ट श्रद्धा प्रणालीचे वर्गीकरण दूध प्रेतावरील श्रद्धा आत्मान आत्मा आधारित विवाह वगैरे सुद्धा दूध प्रेत वगैरे म्हटलं जाते. त्याचं वर्णन त्या काळात पण ज्या अर्थात लिहिले गेलं तर आपण पण ज्या अर्थात ते घेतले गेलं या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि आणि अमानवी पूर्वज आले अमानवी म्हणजे तुम्ही आम्ही मानव पण काही श्रद्धा प्रणाली होत्या. अमानवी म्हणजे मानवा पलीकडचं सुद्धा जीवन आहे, मानवा पलीकडचं सुद्धा जीवन आहे यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात श्रद्धा होत होत्या. आणि यासारख्या अनेक संबंधीचं वर्णन आपल्याला आपल्या पुढील पाठामध्ये तो तपासायचा आहे किंवा अभ्यासायचा आहे आपल्याला दिसून येते. आणि त्याशिवाय हिंदू जीवन पद्धती तुम्ही आम्ही सर्व बहुतांश भारतातले सर्व लोक हिंदू जीवन पद्धती बघतोय बहुतांश 80-85% माणसं जी भारतीय समाजामध्ये हिंदू जीवन पद्धती जीवन जगत असताना आपल्याला दिसून येतात. या हिंदू जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धतीच्या श्रद्धा प्रणाली कशा होत्या आणि ह्या धार्मिक आचार विचार कसा होता याचा सुद्धा आपल्याला निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि काही तर लिखित स्वरूपात हिंदू जीवन पद्धती ते ह्या त्या धार्मिक श्रद्धा प्रणाली होत्या किंवा परंपरा होत्या ह्या काही लिखित प्रमाणित आहेत आपल्याला दिसून येते. काही मौखिक परंपरे झालेले मुखोगत असं काही आपल्याला श्रद्धा परंपरा आहेत, अनेक सण आहेत, अनेक घटक काही अनेक संस्कृतीच्या परंपरा आपण मुखोगत म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढी तिसऱ्या पिढ्या पिढ्या मुखोगत आलेल्या आहेत असं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे वेद काळामध्ये जे काही वेद लिहिले गेलेले आहेत मग त्याच्यावेळी उपवेद पण लिहिले गेलेले आहेत, निधाने ब्राह्मणिके आरण्यके आणि महाकाव्य महाकाव्य म्हणजे रामायण आणि महाभारत सुद्धा त्या काळात लिहिले गेलेले आहेत आपल्याला दिसून येते. आणि या संपूर्ण साहित्यातून या महाकाव्यातून उपनिषेदामधून आरण्यकामधून ब्राह्मणिकेमधून ह्या याच्यातून आपल्याला ह्या वैद काळातील समाज जीवन आपल्याला अभ्यासता येतो. वैदिक संस्कृतीच काळामध्ये इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500 असा कालखंड आहे. आणि त्यामध्ये सुद्धा दोन कालखंड आहे वैदिक कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व 15 म्हणजे पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक असे दोन प्रमाण होतात. पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक असे दोन वैदिक कालखंडाचे म्हणतात. आणि त्याचा पूर्व वैदिक कालखंड म्हणजे 1500 ते 1000 आणि उत्तर वैदिक कालखंड म्हणजे 1000 ते 500 असे जर आपल्या स्वरूपात आपल्याला दोन कालखंड विभागले दिसून येते. आणि या दोन कालखंडाच्या मध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. पुराणे आणि धर्मशास्त्र ग्रंथामधून जे हिंदूंचे अनेक पुराणे विष्णू पुराणाचे करून
पुराण लिहिले गेलेले आहेत, अशी अनेक पुराणे धर्मशास्त्र म्हणजे भगवद्गीता लिहिली गेलेली असेल किंवा असे धर्म ग्रंथ उपनिषद लिहिले गेलेले ब्राह्मण लेखी आरण्यकी अशा अनेक अनेक स्मृत्या लिहिल्या गेलेल्या आहेत. ह्या हिंदूंच्या आचारपत्या सर्व ग्रंथांच्या किंवा साहित्याच्या माध्यमातून आपल्याला त्यावेळेच्या आचार पद्धतीचं सामाजिक वर्तनाचे नियमांचे म्हणजे समाजामध्ये कोणते नियम होते पण त्या नियमाने समाज चालत होता याचं सुद्धा वर्णन ह्या सर्व साहित्यामधून आपल्याला बघायला मिळते. आणि शिवाय एक महत्वाचा नियम होता तो म्हणजे कर्मसिद्धांत. कर्मसिद्धांत म्हणजे करावे जसे भरावे असं म्हणतो बघा, जो करत असो भरतोय जसा करत तसं भरणार आहे म्हणजे अशा पद्धतीने करावे करावे तसे भरावे हे तुम्हाला मन आले तर आपल्याकडे परंपरेने आपल्याला हे मन आपल्याला आठवत असते आणि त्यामुळं तुम्हाला परिचितच आहे. आणि त्याशिवाय हिंदू परंपरेमध्ये जन्म मृत्यूच्या पलीकडचं जीवनावर फार श्रद्धा आहे. म्हणजे आपण चांगला कर्म केला असेल तर पुढचा जन्म तुम्हाला चांगला येणार आहे. या कर्म या जन्मामध्ये तुम्ही वाईट कर्म केला तर पुढच्या जन्मी सुद्धा तुम्हाला जन्म चांगल्या पद्धतीचं मिळणार नाही. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आढळलेलं जी जीवन प्रणाली आहे ते हिंदू जीवन पद्धतीमध्ये आढळलेलं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं जर जन्मावर जन्माचे कर्मसंचय म्हणजे चांगला कर्मसंचित असेल तर पुढचा जन्म सुद्धा त्यावर आधारित आहे. वाईट जन्माचं प्रमाण काय करू सुद्धा वाईट निघणार. चांगलं काय आता तर वर्तमान काळात तर तुम्ही चांगलं कर्म करा तर भविष्य चांगलं होईल. वर्तमान काळात तर तुम्ही वाईट लागला तर पुढच्या जन्मात सुद्धा वाईटच तुमचा जन्म पद्धती होईल. अशा प्रकारचं ते या जन्म पेरू मृत्यूच्या पर्यायामध्ये ह्या हिंदूची जीवन पद्धती आहे. ज्याला कर्मसिद्धांत असं कार्यकारण परंपरेचा सुद्धा सिद्धांत असंही म्हटलं जाते. पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू अशा ह्या चक्रामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येते. आणि त्याशिवाय हिंदूंच्या ज्या व्यक्तीच्या ज्या विषयाच्या चार पुरुषार्थ महत्वाचे म्हटले जातात त्या चार पुरुषार्थ म्हणजे एक धर्म एक अर्थ एक काम आणि मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थ जमले म्हणजे हिंदूंची जीवन पद्धती असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला या चार पुरुषार्थांविषयी आपल्याला पुढील तासाला आपण अभ्यास करूया. आणि हा एकदा आपण आता जो भाग होता नाट्यमधील कारखान्याचा या वेळेचा म्हणजे खडप असो तुमची वेळ भारत हे जे काय आपण सणावर आपण घेतलेलं आहे आणि भारतीय समाज म्हणून समजून घ्या तसं ग्रामीण श्रद्धा प्रणाली धार्मिक श्रद्धा प्रणाली आचार